परंतु इतरांनी पण तुम्ही इतकं सुंदर भाषण सगळ्यांना मार्गदर्शन करता. अरे तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात तर तुमच्याशिवाय कोणी निवडून नसेल. मी आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुणाचा बिनपाणी निघाल्याची ठरवलं नव्हतं. पण खरं जे बोललं पाहिजे, मी शेवटी खरं बोलणारा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रात माझी ओळख आहे, त्याला मी काय. आणि त्याकरता बाबांनो आपण मार्गदर्शन करा. मी मार्गदर्शन ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस माझ्या जिल्ह्यातनं जास्तीत जास्त ताकद राष्ट्रवादीला कशी मिळेल त्याकरता दिलीपराव आम्ही सगळेजण जीवाचं रान करतो. तशाच पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक शपथ घ्या की आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही मतभेद असतील ते सगळे संपून टाकायचे. भले त्याच्यामध्ये एखाद्या नेत्याला दोन पाऊलं माग यावं म्हटलं तरी चालेल, काही बिघडत नाही. पवार साहेबांनी नेहमी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर बेर्जेचं राजकारण केलेलं आहे आणि हे बेर्जेचं राजकारण करत असताना आपल्याला आपला पक्ष राज्यामध्ये पहिला क्रमांकावर द्यायचा म्हटलं तर कुठंतरी काहीतरी आपल्या पक्षात आपल्या घरात काही थोडं पुढं मागे करावं लागणार आहे याची पण खुणगाळ आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या सर्व बोलणाऱ्या नेत्यांनी पण आणि इतर जण बोलू शकले नाही अशा नेत्यांनी पण त्या गोष्टीची त्या ठिकाणी नोंद घ्यावी.